विकासासाठी पनवेल महापालिकेची एक हाती सत्ता भाजपला द्या असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांना केले आहे. नवीन पनवेल येथे प्रभाग क्रमांक 17 भाजप आरपीआय युतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. विरोधकाच्या धमकावण्याला आणि बुलावणीला बळी पडू नका असेही ते यावेळी म्हणाले. नवीन पनवेल येथील बांटिया शाळेसमोर माजी नगरसेवक प्रकाश पिनेदार, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, सुशीला घरत यांच्या निवडणूक प्रचारार्थ सुरू करण्यात आलेल्या या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटे देशमुख, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, सीसी भगत, अमित जाधव, रवी नाईक, रवींद्र भगत, जगदीश घरत, संदीप नारायण पाटील, अक्षय भुईर, विनोद वाघमारे, जनार्दन पाटील, अमित पाटील, वर्षा नाईक, नंदिनी भुजबळ, मनीषा चिले, शारदा माने, लक्ष्मी चव्हाण, वनिता पाटील, संध्या भुईर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांच्यासोबत येथील अनेक प्रश्नांना न्याय देता आला. संतोष शेट्टी यांच्यासोबत राजीव गांधी मैदानाबाबत सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा केला. माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत यांनीही या ठिकाणी चांगलं काम केलं आहे. जेथे गरज पडेल तेथे आमदार निधी वापरला आणि जिथे शासकीय निधी वापरता येत नाही तेथे रामशेठ ठाकूर यांच्या निधीतून सेवा सुविधा दिला असल्याचे ते म्हणाले. आपल्याला एक गोष्ट ठामपणाने सांगतो की या सगळ्या परिसरामध्ये मी माझ्या वयाची 7-8 वर्ष प्रत्यक्षरित्या राहिलेलो आहे. ही टाईप मध्ये मी राहिलोय. लहानपणी या परिसरामध्ये राहत असल्यामुळे समोर असलेली बाटिया शाळा त्या शाळेमध्ये मी शिकलोय. या सगळ्या परिसरामध्ये असलेले माझे सगळे मित्र सवंगडी या सगळ्यांच्यामुळे या सगळ्या परिसराविषयी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची एक अटॅचमेंट, एका पद्धतीची आस्था, संवेदना हे निश्चितपणाने आणि या सगळ्या परिसरामध्ये विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू द्यात किंवा सगळे सामाजिक कार्यकर्ते असू द्यात, या सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणानं या परिसरामध्ये सोबत घेऊन या परिसराचा विकास करण्यासाठी काय करता येईल याचा मी सातत्याने प्रयत्न केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर आणि भाजप कार्यकर्त्यांनी आजवर येथे केलेल्या कामांच्या जोरावर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केला आहे. मनोज भुजबळ यांनी तर पहिल्यापासून तिथे कामाला सुरुवात केलेली आहे. गेली कित्येक वर्ष तिथला गरज सुद्धा अस्मिता कला क्रीडाच्या माध्यमातून ते काम करत असतात. सकाळी दिनांक 10 वर्ष अतिशय चांगल्या रीतीनं नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे तिन्ही उमेदवार अशी मिळालेली आहेत की कामाच्या जोरावर ते अतिशय सरळसरळ ठरणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दिशेनं जाणार आहेत. चौथा उमेदवार पण आपण असं देणार आहोत आणि कार्यकर्त्यांची फौज जी आहे त्यांना फक्त चावी द्यायची गरज आहे. चावी दिली की ही गाडी फार जोरानं पुढे जाणार आहे आणि कमलाचं फूल दिसणार आहे. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटे देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.